जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक रोड मंडळातील दत्त मंदिर सिग्नल नाशिक रोड येथे रस्ते डांबरीकरण कामाचा शुभारंभ माजी पालकमंत्री गिरीश महाजन आमदार जयकुमार रावल यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। या प्रसंगी आमदार राहुल ढिकले महापौर सतीश नाना कुलकर्णी उपमहापौर श्रीमती भिकुबाई बागुल शहराध्यक्ष गिरीश पालवे सभागृह नेते सतीश बापू सोनवणे गटनेते जगदीश पाटील शहर सरचिटणीस जगनन्ना पाटील ज्येष्ठ नेते विजय साने लक्ष्मण सावजी आदि मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी नाशिक रोड मंडळ अध्यक्ष हेमंत गायकवाड प्रदेश कार्यकारिणी सदस्य माधुरीताई पालवे भटक्या विमुक्त जाती महाराष्ट्र प्रदेश समन्वयक नवनाथ ढगे महानगर चिटणीस सुजाताताई जोशी नगरसेविका तथा शिक्षण सभापती संगीताताई गायकवाड संभाजी मोरुजकर बाजीराव भागवत अंबादास पगारे शरद मोरे सीमा ताजने कोमल मेहरोलिया मीरा हांडगे दिनकर आढाव ज्येष्ठ नेते सुनील आडके सचिन हांडगे तसेच मंडळ सरचिटणीस विनोद खरोटे किरण पगारे नितीन कुलकर्णी मंडळ उपाध्यक्ष अशोक गवळी विनोद कुमार आव्हाड ज्ञानेश्वर चिडे रेखाताई निकम चिटणीस भूषण चव्हाण हेमंत नारद कांचन चव्हाण युवा मोर्चा अध्यक्ष संदीप शिरोळे अनुसूचित जाती मोर्चा संदीप निकम महिला मोर्चा अध्यक्ष राजनंदिनी आहिरे किसान मोर्चा अध्यक्ष निवृत्ती आरंगळे भाजपा व्यापारी आघाडी नाशिक रोड अध्यक्ष सुशील अष्टेकर भाजपा व्यापारी आघाडी उपाध्यक्ष निर्मल भंडारी ओबीसी मोर्चा अध्यक्ष विनोद नाजरे ओबीसी मोर्चा सरचिटणीस सतीश रत्नपारखी धुपेश आहिरराव प्रभाग समिती सदस्य कांताराई वराडे व्यापारी आघाडी नाशिक उपाध्यक्ष मंगेश पगार प्रसिद्धी प्रमुख राम डोबे भाजपा शहर चिटणीस गौरव विस्पुते जयंत नारद संतोष क्षीरसागर शांताराम योगेश भोर बापू सातपुते विशाल पगार अजय पाटील डीएस कैकाडी यश अमिसर सुमित रहाटळ रामदास रहाटळ संजय घुले तेजस साजनपुरे आदि मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी विशाल गुंजाळ नाशिक रोड।